ही घटना आहे हटवरा चौकातील. 14 जानेवारी रोजी लोक मकर संक्रांतीच्या निमित्ताने एका मैदानात पतंग उडवत होते. तिथेच राहणारे विनोद चौहान एका कामासाठी घरातून बाहेर निघाले. त्यावेळी त्यांच्या 7 वर्षाच्या मुलाने त्यांच्या सोबत येण्याचा हट्ट केला. विनोद यांनी त्यांच्या 7 वर्षाच्या मुलालाही बाईकवर बसवलं आणि घराबाहेर पडले. मात्र रस्त्यातच अघटित घडलं. चॅनल वरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. विनोद बाईक चालवत असताना एका चौकात चायनीज मांजा लटकत होता. तो मांजा विनोद यांना दिसला नाही, कारण तो खूपच पातळ होता. मुलगा बाईकवर पुढे बसला होता, त्यामुळे या मांजामुळे मुलाचा गळा चिरला गेला. विनोद यांना हे लक्षात येताच त्यांनी बाईक थांबवली व रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या आपल्या मुलाला रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शहर पोलीस अधीक्षक रवींद्र वासकेल यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांकडे धार असलेला मांजा आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. प्रशासनाने गेल्या 10 दिवसांपासून चिनी मांजा विरोधात अभियान चालवण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ही एक दुःखद घटना आहे. आम्ही पथक गठीत केलं असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी 2 कुटुंबावर काळाने घाला घातला. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये चायनीज मांजामुळे 2 चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला. मध्य प्रदेशातील धार येथील ही घटना आहे. दुसऱ्या एका घटनेत 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. रविवार उत्तरायणाच्या दिवशी 4 वर्षाचा चिमुकला त्यांच्या वडिलांसोबत बाईकवर जात होता. त्याचवेळी बोराडी गावानजीक चायनीज मांजामुळे त्याचा गळा चिरला गेला. त्याच्या वडिलांनी लगेचच त्याला रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.